खऱ्या अर्थानं आमच्या अंतकरणामध्ये आम्ही रुजवायला लागलो आणि आमची पोरं सैराट व्हायला लागली. विचार केला आम्ही, तो सैराट तुम्ही 4 वेळा पाहिलाय महाराज, मी जास्त सांगायची गरज नाही. सैराटची सुरुवात होते, परशाचा संघ पराभक झुकत असतो, कोणीतरी येतं परशाला सांगतं, परशा हातामध्ये बॅट घेतो, सिक्सर चौकारांची बोचार होते, परशाचा संघ विजयी होतो. गावचा पाटील उभा राहतो, कुणाच्या बुडाखाली किती अंधार सांगून मोकळा होतो. चित्रपट पुढे सरकतो, परशा त्या ठिकाणी बसलेला असतो, बाजूला लंगड्या बसलेला असतो, बुलेट वरती आर्ची येते आणि आर्चीला पाहिल्याबरोबर लंगड्या त्या परशाला खुणावतो, परशाची नजर आर्चीवर जाते. तिथून पुढे काय होतं हे तुम्ही 4 वेळा पाहिले, मी सांगायची गरज नाही. चित्रपट निम्म्यापर्यंत येतो आणि चित्रपट निम्म्यापर्यंत आल्यानंतर आर्ची म्हणते, परशा पळून जायचं. आणि त्यानंतरही चित्रपट तुम्ही पूर्ण पाहिलाय आणि चित्रपटाचा शेवट येतो, रक्ताळलेल्या पावलानं एक तांदूळ बाळ मात्र तिथून बाहेर पडत असतं. आर्ची आणि परशा त्या ठिकाणी गतप्राण होऊन पडलेले असतात. मला सांगा, आपल्या जीवनाचा वर्तमान सैराट असा असावा, असा असावा का? तरी माझ्याही मनात विचारांचा सैराट निर्माण होतो. आमच्या वर्तमानातल्या मुलांना जर सैराट समजून द्यायचा आहे ना, तर आमच्या प्रत्येक पोराला एक नवीन सैराट समजावून द्या. कसा असावा सैराट? अरे, परशाचा संघ पराभवाकडे झुकत असतो, कोणीतरी येतं परशाला सांगतं, सिक्सर चौकारांची बोचार होते, परशाचा संघ विजयी होतो. गावचा पाटील उभा राहतो, कुणाच्या बुडाखाली किती अंधार सांगून मोकळा होतो. चित्रपट पुढे सरकतो, पाहता पाहता आर्ची बुलेट वरती येते, तेही मला मान्य आहे. लंगड्या खुणावतो, तेही मला मान्य आहे. चित्रपट निम्म्यापर्यंत येतो आणि आर्ची सांगते, परशा आता पळून जायचं. पण नेमकं त्याच वेळी माझ्या मनातला परशा सांगतो, आर्ची पळून नाही जायचं. जाती पातीच्या तकला जो भिंती जर गाडायच्या असतील ना, तर पळून नाही जायचं. आज मी हे गाव सोडतो, या गावात मी त्याच दिवशी ज्या दिवशी मी कलेक्टर झालेला असेल. पण तू ही घरी नाही राहायचं, तू ही डॉक्टर व्हायचं. आणि पाहता पाहता त्याच दिवशी तो परशा गाव सोडून जातो आणि चित्रपटाचा शेवट येतो. समोर एक पोलीस व्हॅन, माग एक पोलीस व्हॅन आणि कलेक्टर झालेला परशा मात्र खऱ्या अर्थानं त्या गावामध्ये येतो. आणि कलेक्टर झालेला प्रशांत त्या पाटलाच्या घरासमोर उभा राहतो. आर्चीला आतमध्ये सायरनचा आवाज येतो. डॉक्टर झालेली आर्ची बाहेर धावत येते आणि पाणावलेल्या डोळ्यांनी कलेक्टर झालेल्या प्रशांतच्या हातामध्ये डॉक्टर झालेल्या आर्चीचा हात पाटील हातामध्ये देतो. आणि वर्तमान सैराटचा दुःखद शेवट नव्हे, वर्तमान जीवनाची ही यशस्वी सुरुवात होते महाराज, यशस्वी सुरुवात होते. असा असावा आमच्या वर्तमान जीवनातला सैराट. अरे, सैराट नवीन शब्द आहे. माझे शिवराय सैराट झाले नाहीत का? माझे शिवराय सैराट झाले लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. डॉक्टर भीमराव आंबेडकर सैराट झाले नाहीत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सैराट झाले जातीयता नष्ट करण्यासाठी. माझी खऱ्या अर्थानं तुकोबाराय सैराट झाले नाहीत का? माझे तुकोबाराय सुद्धा सैराट झाले भक्तीचे मळे फुलवण्यासाठी. माझे ज्योतिबा सैराट झाले नाहीत? ज्योतिबा सुद्धा सैराट झाले मुलींच्या शिक्षणासाठी. आम्ही नेमकं सैराट होतोय कशासाठी याचा सुद्धा विचार आम्ही करायला हवा. कारण आज आमची पुढची पिढी घडवणं ही काळाची आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आमच्या अंतकरणापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यातून आम्ही घडलो पाहिजे. कारण आज पालक म्हणून जर आम्ही जागे राहिलो तर आमच्या अंतकरणातला सात्विक भाव पुढच्या पिढीमध्ये जाईल. त्यामुळे नेमकं होईल काय? तर खऱ्या अर्थानं आमची पुढची पिढी सात्विक घडेल.